नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोराटे हे गाव नाशिकपासून 25 किलोमीटर अंतरावर असून हे गाव ऐतिहासिक आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीच्या वेळी परतीच्या प्रवासात न्याहारी केली, तेव्हापासून या ठिकाणी न्याहारी देवीचं मंदिर आहे. या गावाची लोकसंख्या 2405 इतकी असून हे गाव पूर्णत बागायती आहे. संपूर्ण गाव हे द्राक्ष बागायतीदार, मात्र बराचसा विकास हा लोकवर्गणीतून झालाय. यामध्ये प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांनी दशक्रिया विधी भव्य शेड, पूजा विधी शेड, वैकुंठ रथासाठी हरिभक्तपरायण रंगनाथ कदम यांनी मदत केली असून लोकवर्गणीतून 10 लाख जमा करून जलसंधारणाची कामं झाली आहेत. मी बाळासाहेब संपतराव कदम राहणार कोराटे, कोराटे येथील रहिवासी, तालुका दिंडोरी येथील ग्रामस्थ आहे. आणि आमच्या येथील ग्रामपंचायत अशी कार्यक्षम ग्रामपंचायत आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील शौचालय असतील, त्यानंतर याचे भूमिगत गटारी असतील किंवा रस्ते असतील याच्याकडे ग्रामपंचायत झाडांची हे असेल, वृक्षारोपण आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्वच सुविधा ज्या असतील ग्रामपंचायतीच्या त्या काळजीपूर्वक हाताळल्या जातात. आणि इथे तसं आमचं गाव द्राक्षाच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्षामध्ये शेती आहे. आमच्या गावची 70-80% क्षेत्र हे द्राक्षामध्ये. आणि त्या माध्यमातून गावाच्या भूजल पातळीचे काम असेल. या गावाला हगणदारी मुक्त पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत. गावात दरवर्षी परिसरामधील सर्वात मोठा हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी होत असतात, तर 8 दिवस पंगतही दिली जाते. गावामध्ये शनिदेवाची आणि खडेराव देवाची भव्य यात्रा भरते. गावात सुसज्ज हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. यापुढे गावामध्ये भुयारी गटार, गावाअंतर्गत रस्ते, क्रीडांगण, व्यायामशाळा, ग्रामपंचायत इमारत, फिल्टर प्लांट, महिला सक्षमीकरणासाठी बचत गट स्थापन करणार असून रोजगार उपलब्ध करून देऊ, असाही या गावचा मानस आहे. सरपंच आबादास कदम यांनी हा मानस व्यक्त केलाय. मी सरपंच आबादास शिवाजी कदम, ग्रामपंचायत कोराटे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आमच्या गावात साधारणतः 6-14 वित्त आयोग निधी येतो. पेसाचा निधी या वर्षी साधारण कमी झाला आहे आदिवासी लोकसंख्येच्या तुलनेत. त्यानुसार 14 वित्त आयोगातून आमच्या गावात स्मशानभूमीचे काम, साधारण पाण्याची टाकी, शाळेचे तारका पोनी असे आम्ही कामं केलेले. रस्त्याचे काँक्रीटीकरण झालेले, परत वृक्षारोपण झालेले आमच्या हे असे 14 वित्त आयोगातून झालेले काम. पेसाचे पेसामधून साधारण 2 लाख, साधारण 2-2.5 लाख निधी आलेला आहे. त्याचे अजून कामाचं नियोजन करायचं आहे आम्हाला. त्यात आम्ही आदिवासी वस्तीवर पाण्याचं नियोजनाचं काम ठरवलेलं आहे. त्यानंतर क्रीडांगण आहे छोटंसं, त्यात जर ॲडजस्ट झालं ते आम्ही करणार आहे. नंतर आमचं गाव टोटल हगणदारीमुक्त झाले, पूर्ण हगणदारी 100% पूर्ण झालेले गाव. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे. मी मंगेश साहेबराव कदम, कोराटे ग्रामपंचायत सदस्य. आमचं गाव तसं छोटंसं जरी असलं तरी प्रगतीच्या बाबतीत जरा 2 पाऊल पुढेच आहे. आमच्या गावचे प्रमुख मार्गदर्शक किंवा आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय बाळासाहेब संपतराव कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गटनेते माननीय प्रवीण नाना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाने प्रगतीपथावर जोरदार वाटचाल केलेली आहे. आमचं गाव जरी छोटंसं असलं तरी लोकवर्गणीच्या माध्यमातून या गावामध्ये बरेच कामे आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून असतील किंवा ZP च्या माध्यमातून असतील बरेच कामे झालेली आहे. लोकवर्गणीमध्ये अग्रेसर असलेलं हे गाव या गावामध्ये
दस क्रियाविधी शेडचं काम आहे, प्रामुख्याने गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून केलेलं आहे. यामध्ये माननीय कोराटे गावचे प्रगतिशील शेतकरी माननीय बाळासाहेब संपतरावजी कदम यांनी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन पूजाविधी शेडचं बांधकाम केलेलं आहे. तसेच या गावामध्ये वैकुंठ रथासाठी हरिभक्त परायण रंगनाथ देवराम कदम यांनी वैकुंठ रथासाठी 2.5 ते 3 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. हे गाव जसं तंटामुक्त आहे आणि या गावाला तंटामुक्तीसाठी पुरस्कार पण भेटलेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आणि आता सध्या लोकवर्गणीच्या माध्यमातून किंवा सह्याद्री फार्मच्या माध्यमातून या गावामध्ये आता सध्या स्मशानभूमीचं काम हे चालू आहे. CSR फंडामधून एरोप्लँड बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भुयार गटारी करण्याचा आम्ही संकल्प सोडलेला आहे. तसेच ग्रामपंचायतीची बांधकाम ग्रामपंचायतीची इमारत एक हायटेक इमारत बांधण्याचा आमचा सर्व गावकऱ्यांचा मानस आहे. त्याच्यानंतर गावांतर्गत रस्ते असतील किंवा यंग जनरेशनसाठी व्यायामशाळा असेल किंवा क्रीडांगण असेल या सर्व सुविधा त्यांना गावामध्येच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, सरपंच माझा, दिंडोरी.